हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया चव्हाण. एम पी एस सी माझा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण IMF जागतिक बँक आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच WTO यांच्यावर एम पी एस सीने आत्तापर्यंत विचारले गेलेले प्रश्न पाहणार आहोत. हा मुद्दा तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा, नगरपालिका भरती तसेच इतर सरळ सेवा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे. तर आपण सुरू करूया आपल्या लेक्चरला. जागतिक व्यापार परिषदेच्या बौद्धिक संपदा विषयक अधिकारात खालीलपैकी कोणत्या कलमांचा समावेश होतो? पेटंटशी संबंधित कलम, व्यापारातील गुंतवणूक विषयक योजना संबंधित कलम, व्यापार शुल्क आणि व्यापार विषयक सामान्य करार की सामाजिक कलम? तर पहिल्यांदा बौद्धिक संपदा म्हणजे काय ते आपण बघू. बौद्धिक संपदा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची बुद्धी किंवा ज्ञान वापरून एखादी नवीन गोष्ट निर्मित करते किंवा नवनिर्मिती करते तेव्हा त्या गोष्टीला बौद्धिक संपदा असे म्हणतात. जेव्हा ती व्यक्ती अशी नवीन गोष्ट किंवा वस्तू किंवा कल्पना तयार करते तेव्हा तिला त्या वस्तूचा अधिकार देणं गरजेचं असतं आणि या अधिकारांच्या तरतुदी म्हणजेच बौद्धिक संपदाविषयक अधिकारांच्या तरतुदी. यामध्ये जागतिक व्यापार परिषदेच्या करारामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा काही कलमं सांगितलेल्या आहेत. तर ती कोणती आहेत? तर पेटंट हे बौद्धिक संपदाचं अधिकाराचं एक एक्झाम्पल आहे. असे अनेक एक्झाम्पल्स आहेत त्या करारामध्ये. तर आपण बघूया नक्की कोणतं अधिकार हा कोणत्या गोष्टीसाठी दिला जातो. पहिला आहे कॉपीराईट. कॉपीराईट जे आहे ते एखादं गाणं असेल किंवा सॉफ्टवेअर प्रोग्राम असेल किंवा फिल्म असेल याच्यासाठी दिलं जातं आणि हे मिनिमम 50 वर्षांसाठी दिलं जातं. म्हणजे 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी हा कॉपीराईट त्या गाण्यावर किंवा सॉफ्टवेअर प्रोग्रामवर किंवा त्या फिल्मवर त्याच्या निर्मात्याला मिळतो. भारतामध्ये कॉपीराईट संबंधीचा जो कायदा आहे तो 1957 अस्तित्वात आला. या फक्त फॅक्ट्स लक्षात ठेवा, बाकी डिटेल्समध्ये काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. यावरच जास्त कन्फ्युजन करू शकतात आणि इथेच क्वेश्चन बनू शकतो. दुसरा अधिकार आहे ट्रेडमार्क किंवा सर्व्हिस मार्क. हे कशासाठी दिलं जातं? तर ट्रेडमार्क हा वस्तूंच्या संपदा अधिकारांसाठी दिला जातो आणि सर्व्हिस मार्क हा सेवांच्या वस्तू अधिकारांसाठी दिला जातो. याच्याशी संबंधित भारतातला कायदा हा 1999 आला होता. ही गोष्ट लक्षात ठेवा, हा कायदा ट्रेडमार्क आणि सर्व्हिस मार्क या दोन्हीसाठी लागू आहे आणि हा 2003 अंमलात आला. पुढचा अधिकार आहे जिओग्राफिकल इंडिकेशन. आता आपण पाहिलं कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, सर्व्हिस मार्क असेल हे व्यक्तींना दिलं जातं, परंतु जेव्हा एखादी ठिकाण आहे ते एखाद्या वस्तूसाठी फेमस असतं तेव्हा त्या ठिकाणाला त्या वस्तूची ओळख देणं हे जिओग्राफिकल इंडिकेशन्सच्या अंतर्गत येतं. याच्या संबंधित कायदा हा सुद्धा 1999 केला होता, जो 2003 अंमलात आला. भारतामध्ये सर्वात पहिलं जिओग्राफिकल इंडिकेशन हे दर्जिलिंगचा चहाला मिळालं होतं, हे लक्षात ठेवा, या फॅक्ट महत्त्वाच्या असतात. पुढचा अधिकार आहे इंडस्ट्रियल डिझाईन. औद्योगिक क्षेत्रात विशिष्ट डिझाईन जर एखाद्या व्यक्तीने डेव्हलप केली तर त्याला हा अधिकार दिला जातो. हा अधिकार मिनिमम 10 वर्षांसाठी दिला जातो. आणि IC डिझाईन हे IC डिझाईनसाठी दिला जातो. या दोन्हीसाठी डिझाईन्स ॲक्ट 2000 हा लागू आहे आणि हे दोन्ही मिनिमम 10 वर्षांसाठी दिले जातात. नेक्स्ट आहे पेटंट, जे आपल्या प्रश्नामध्ये आहे. पेटंट जे आहे हे 20 वर्षांसाठी दिलं जातं. त्यासाठी पेटंट ॲक्ट 1970 हा लागू आहे. पेटंटचे दोन प्रकार आहेत, प्रोसेस पेटंट आणि प्रॉडक्ट पेटंट. 1970 ॲक्टनुसार आधी प्रोसेस पेटंट लागू होता. प्रोसेस पेटंट म्हणजे एखादी वस्तू ही डेव्हलप करण्यासाठीची प्रोसेस, त्या प्रोसेससाठी पेटंट दिला जातो. परंतु तीच वस्तू जर दुसऱ्या व्यक्तीने वेगळी प्रोसेस वापरून तयार केली तर त्याच्यावर कोणताही आक्षेप घेता येत नव्हता. परंतु WTO हा करार लागू झाल्यापासून भारताने या कायद्यामध्ये बदल करून प्रोसेस पेटंटऐवजी प्रॉडक्ट पेटंट लागू केलं, फक्त औषधे आणि कृषी रसायनांसाठी. यानुसार आता प्रोसेसही कॉपी केली जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या जैविक उत्पादनाचे पेटंट आव्हानित होते आणि ते भारताने अमेरिका या देशाकडून पुन्हा मिळवले? हळद. तर यासाठी आपल्याला माहिती आहे, प्रयत्न केले होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी, हे लक्षात घ्या. यावर आधी अमेरिकेने दावा सांगितला होता परंतु भारताने ते त्यांच्याकडून मिळवलं होतं.
नीलपेटी किंवा ब्लू बॉक्स अनुदाने ही याच्याशी संबंधित आहेत. निर्यातीवर मर्यादा, उत्पादनातील मर्यादा, आयातीवरील मर्यादा, बालकामगार, हे जे बॉक्स अनुदाने आहेत ही कृषी कराराअंतर्गत घातली जातात. तर आता जेव्हा ब्लू बॉक्स येतो तेव्हा आपल्याला यामध्ये काही कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. आपण बघूया यामध्ये नक्की कोणते कोणते बॉक्सेस आहेत. परंतु सध्या या प्रश्नापुरतं बघा की उत्पादनातील मर्यादा हा जो शब्द आहे हा ब्लू बॉक्सशी संबंधित आहे. मग उत्पादनातील मर्यादा हा शब्द आला की डोळे झाकून ब्लू बॉक्स हे टिक करायचं, हा याचा कीवर्ड आहे. आपण आता WTOच्या कृषी करारातले इतर बॉक्सेस बघूया कोणते कोणते आहेत. तर पहिला आहे अंबर बॉक्स. अंबर बॉक्स म्हणजे काय, तर कृषी उत्पादन वाढविणाऱ्या ज्या काही मदती असतात, ज्या शेतकऱ्यांना केल्या जातात किंवा जी अनुदाने दिली जातात त्यांच्यावर मर्यादा आणणे. आता यामध्ये कीवर्ड काय लक्षात ठेवायचा, कृषी उत्पादन वाढविणाऱ्या. मग यामध्ये काय काय येतं, MSP येतं, सिंचन खते किंवा ऊर्जा यावरील अनुदाने येतात. दुसरं बॉक्स आहे ब्लू बॉक्स. आपण इथे पाहिलं उत्पादनातील मर्यादा घालणाऱ्या जे अनुदाने असतात ते ब्लू बॉक्स अंतर्गत येतात. मग यामध्ये आपण काय बघू शकतो, तर अंबर बॉक्समधील अशी अनुदाने जी उत्पादनावर मर्यादा आणतात, जसं की MSP हे अंबर बॉक्समध्ये येतं. जर सरसकट पूर्ण पीक उत्पादनाला जर MSP दिलं तर ते अंबर बॉक्समध्ये जातं. परंतु सरकार जर असं म्हटलं की एका एकरामधल्या फक्त 10 क्विंटल धान्यासाठी अनुदान देणार किंवा MSP देणार, तर ते अनुदान हे ब्लू बॉक्समध्ये जातं, कारण तिथे उत्पादनावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरं बॉक्स आहे ग्रीन बॉक्स. याच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, कृषी उत्पादनावर परिणाम न करणारे अनुदाने. आता हा इथला कीवर्ड आहे, न करणारे अनुदाने. यामध्ये काय काय येतं, कृषी संशोधन, पीक रोग नियंत्रण, अन्न सुरक्षा, अन्न साठवण, कृषी विमा, पर्यावरण संरक्षण अशा गोष्टींसाठी दिली जाणारी मदत किंवा अनुदाने. आणि चौथं एक बॉक्स आहे SNDT बॉक्स, म्हणजे स्पेशल अँड डिफरन्शिएशल ट्रीटमेंट. तर हे कशासाठी दिलं जातं, कृषी आणि ग्रामीण विकाससाठी जी अनुदाने दिली जातात ती SNDT बॉक्समध्ये येतात. WTOच्या कृषी करारामध्ये रेड बॉक्स अस्तित्वात नाही, हे लक्षात घ्या. फक्त अंबर, ब्ल्यू, ग्रीन आणि SNDT हे 4 बॉक्स अस्तित्वात आहेत. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जगातील कोणत्या देशाच्या पुढाकाराने जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली आहे, अमेरिका, हे लक्षात ठेवा. तर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली, 1 जानेवारी 1995, याचं मुख्यालय आहे जिनेवा येथे. सध्या त्याचे 164 देश आहेत आणि 25 निरीक्षक आहेत. WTO ही एक कायमस्वरूपी संघटना आहे. भारत हा WTOचा स्थापनेपासून देश आहे, म्हणजेच तो संस्थापक देश आहे. WTO जरी 95 साली अस्तित्वात आली असली तरी त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विकासासाठी GATT हा तात्पुरता स्वरूपाचा करार अस्तित्वात होता. या महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत WTOशी संबंधित, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झाला. आपण आत्ताच पाहिलं भारत हा WTOचा संस्थापक सदस्य असल्यामुळे 1995 हे उत्तर बरोबर आहे. सध्या WTOच्या 150 सदस्यांपैकी सुमारे 10% सदस्य हे विकसनशील देश आहेत. आता इथे आपल्याला प्रमाण बघायचे, फक्त एक्झॅक्ट आकडा लक्षात ठेवायची गरज नाही किंवा तो मोजताही येऊ शकत नाही. आपल्याला काय बघायचं आहे, सांगायचं की 2/3 सदस्य हे विकसनशील आहेत. WTOची स्थापना जरी विकसित देशांच्या पुढाकाराने झाली असली तरी यातले 2/3 सदस्य हे विकसनशील आहेत. सर्व प्रकारच्या व्यापारासंबंधी अंतर्गत आधाराच्या उल्लंघनाचा समावेश -मध्ये करण्यात आला. आपण आत्ताच बघितलं अंबर पेटीमध्ये अशा प्रकारच्या अनुदानांचा किंवा मदतीचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विश्व व्यापार संघटनेतर्फे कृषी घटकांवर झालेल्या सहमतीनुसार रोग व कीड नियंत्रण, उत्पन्न विमा आणि आपत्कालीन तत्काळ उद्भवणारे सरकारी खर्च हे -पेटीमध्ये गणले जातात. आपण पाहिलं हे खर्च हिरव्या पेटीत गणले जातात कारण यामुळे कृषी उत्पादनावर कोणताही परिणाम होत नाही, ते वाढतही नाही आणि कमी होत नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे, आपण आताच पाहिलं जिनेवा येथे आहे स्वित्झर्लंडमध्ये.
खालीलपैकी कशाचा विश्व व्यापार संघटनेशी संबंध नाही? वाद नियंत्रण निवारण यंत्रणा ही WTO मध्ये आहे, वस्तू व्यापारासाठीची परिषद आहे आणि सेवा व्यापारासाठीची परिषदसुद्धा आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। हे आपल्याला माहिती नसलं तरी बऱ्यापैकी सांगता येतं, WTO ही व्यापाराशी संबंधित करार आहे किंवा ती संस्था आहे, त्यामुळे विदेशी मदत वगैरे अशी गोष्ट याच्या अंतर्गत येणार नाही। भारताने गॅटचा मसुदा -- या दिवशी स्वीकारला, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15 डिसेंबर 1993। भारतासह इतरही देशांनी या दिवशी गॅटचा मसुदा हा स्वीकारला होता। गॅटच्या मसुद्यालाच डंकेल प्रस्ताव किंवा डंकेल मसुदा असेही म्हणतात, कारण तो डंकेल यांनी मांडला होता। आणि 15 एप्रिल 1994 यावर भारतासह सर्व देशांनी स्वाक्षरी केली होती, ही पण तारीख महत्त्वाची, लक्षात ठेवा। आणि हा करार अस्तित्वात येऊन 1 जानेवारी 1995 WTOची स्थापना झाली होती। नेक्स्ट, ट्रिप्स व ट्रीम्स या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत? तर WTO। ट्रिप्स आणि ट्रीम्स काय आहे? आपण आधी लॉंग फॉर्म बघूया। ट्रिप्स म्हणजे ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स। आपण जे पहिल्या प्रश्नात पाहिलं बौद्धिक संपदा विषयक करार, तो हाच आहे, याचं नाव आहे ट्रिप्स। आणि ट्रीम्स काय आहे? ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स। तर काय, WTO करारानुसार असं सांगितलं आहे की कोणत्याही देशाने त्यांच्या देशात येणारी परकीय भांडवली गुंतवणूक जी आहे तिला विरोध करू नये आणि तिला देशातल्या भांडवलाप्रमाणे वागणूक द्यावी, हे सांगणारा करार आहे ट्रिम्स, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक व्यापार संघटनेच्या अखत्यारीतील करार कोणते? शेतीसंबंधी करार, बाजारासंबंधी करार, मत्स्यसंबंधी करार, वस्त्रनिर्माण उद्योग व कपडे संबंधी करार। मत्स्यसंबंधी करार हा WTOच्या अंतर्गत येत नाही, अ ब आणि ड बरोबर आहे। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। WTO अंतर्गत मुख्य 3 करार आहेत, गॅट म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, गॅट्स म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस, आणि ट्रिप्स आपण मागे पाहिला तो बौद्धिक संपदाविषयी आहे। तर गॅट्स जो आहे तो आंतरराष्ट्रीय सेवा व्यापाराशी संबंधित करार आहे, हे फक्त लक्षात ठेवा। आणि गॅट जो आहे तो वस्तू व्यापाराशी संबंधित तर आहेच, पण त्याचबरोबर त्यामध्ये इतरही घटक येतात। आता ते घटक कोणते ते आपण बघूया। गॅट करारामध्ये पुढील 6 ते 7 गोष्टींबद्दल भाष्य केलेलं आहे। पहिली गोष्ट आहे आयात शुल्क अडथळे। एखाद्या देशाला दुसऱ्या देशाशी जेव्हा व्यापार करायचा असतो किंवा त्या देशामध्ये निर्यात करायची असते, तेव्हा मूळ देशामध्ये जे काही आयात शुल्क विषयक अडथळे असतात, म्हणजे जास्त आयात शुल्क असेल तर या इकडच्या देशाला इकडे निर्यात करता येत नाही, तर असे अडथळे कमी करणे हे आयात शुल्क अडथळे संबंधीच्या कलमामध्ये सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट आहे अँटी डम्पिंग ॲग्रीमेंट। अँटी डम्पिंग म्हणजे काय? तर डम्पिंग म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूची निर्यात ही आपल्या देशापेक्षा कमी किमतीमध्ये दुसऱ्या देशांमध्ये करणे, त्यामुळे त्या देशामध्ये त्या वस्तूची मागणी वाढते आणि त्या देशातल्या त्या वस्तूशी सिमिलर असणारी वस्तू जी आहे तिची मागणी कमी होते, तर असं होऊ नये म्हणून अँटी डम्पिंग हा करार अस्तित्वात आला, हा पण गॅट अंतर्गतच येतो। तिसरा आहे आयात शुल्केतर किंवा नॉन टॅरिफ बॅरियर्स। आपण इथे बघितले आयात शुल्क हा मोठा अडथळा असतो एखाद्या देशामध्ये वस्तू निर्यात करण्यासाठी, परंतु आयात शुल्केतर सुद्धा अडथळे असतात, तर ते कोणते? तर कडक आयात परवाना प्रक्रिया। जर आयातीचा परवाना घेण्याची प्रक्रिया जर कडक असेल तरीसुद्धा त्या देशामध्ये वस्तू निर्यात करण्यासाठी अडथळे येतात। तसेच जर तो देश परकीय भांडवलाला जर विरोध करत असेल तरीसुद्धा ते नॉन टॅरिफ मेजरमध्ये येतं। चौथा मुद्दा आहे कृषी करार। कृषी कराराचा उद्देश काय आहे? कृषी क्षेत्राची बाजाराभिमुखता वाढवणे, तसेच कृषी क्षेत्राला जागतिक बाजारपेठ जी आहे ती उपलब्ध करून देणे आणि कृषी उत्पादनासाठी दिल्या जाणाऱ्या देशांतर्गत मदतीचे नियमन करणे। पाचवा आहे कापड आणि वस्त्र करार। कापड आणि वस्त्राशी संबंधित निर्यातीसंबंधी यामध्ये सांगितलेलं आहे, तर याचा फायदा शक्यतो विकसनशील देशाला जास्त होतो, कारण कापड आणि वस्त्र उत्पादन हे विकसनशील देशामध्ये जास्त होते, त्यामुळे या करारामुळे त्यांना विकसित देशाची बाजारपेठ जी आहे ती उपलब्ध झालेली आहे। पुढचा करार आहे स्वास्थ्यविषयक उपायांचा करार। तर हा कशासाठी आहे? अन्न, प्राणी आणि वनस्पती यांच्यातल्या व्यापारासाठी आहे।
यांचा व्यापार जर करायचा असेल तर यांचे काही स्वास्थ्य सुरक्षा विषयक मानकं जी आहेत ती तो देश ठरवतो तो या करारांतर्गत. आणि शेवटचा करार आहे तांत्रिक अवरोध करार, तो पण स्वास्थ्यविषयक कराराला पूरक आहे. हे लक्षात ठेवा, हे 7 करार गॅटच्या अंतर्गत येतात आणि गॅट हा WTOचा एक पायाभूत करारांपैकी एक आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गॅटमधील सामाजिक परिच्छेद खालील घटकाशी निगडीत होता. विदेशी व्यापाराचा विस्तार, विकसनशील देशातून होणाऱ्या आयातीवर कर आकारणी, नियंत्रणे व निर्बंध कमी करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर याचा उद्देश काय होता? सामाजिक परिच्छेद हा अमेरिकेसारख्या विकसित देशांच्या प्रयत्नांनी आणला गेला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की विकसनशील देश हे उत्पादन करताना बालकामगारांचं शोषण करतात किंवा जे वंचित आहेत त्यांचा वंचिततेचा गैरफायदा घेतात आणि त्यामुळे त्यांचं उत्पादन कमी किमतीत होतं आणि ते कमी किमतीत विकसित देशांना निर्यात करतात. तर त्यामुळे अशा विकसनशील देशांमधून होणाऱ्या आयातीवर विकसित देशांनी एक्स्ट्राचा कर लावायला पाहिजे आणि तो परिच्छेद म्हणजे सोशल क्लॉज किंवा सामाजिक परिच्छेद या नावाने ओळखला जातो. तर हा विकसित देशांनी आणला होता आणि याचा विकसनशील देशांना तोटा होतो, हे लक्षात घ्या. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना या हेतूने 1995 करण्यात आली नव्हती. तर कोणता हेतू नव्हतो याचा? बिगर भेदभावाचे तत्व अंगीकारणे हे बरोबर आहे, मुक्त व्यापाराचे धोरण स्वीकारणे हे बरोबर आहे, आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणे हे बरोबर आहे, गॅटचे धोरण स्वीकारणे. आता गॅट हा WTOच्या करारांपैकी एक करार आहे, परंतु तो करार स्वीकारणे हे WTOचं हेतू नव्हता किंवा ते उद्दिष्ट नव्हतं. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, गॅटचे धोरण स्वीकारणे. विश्व व्यापार संघटनेची पहिली मंत्री परिषद सिंगापूर येथे संपन्न झाली. विश्व व्यापार संघटनेची स्थापना ब्रेटन वुड्स परिषदेचा परिणाम म्हणून झाली. आता हे पहिलं ऑप्शन बरोबर आहे, पहिली मंत्री परिषद सिंगापूर येथे झाली होती. परंतु WTOची स्थापना ही ब्रेटन वुड्स परिषदेचा परिणाम नाही आहे, ही परिषद 1944 झाली होती आणि WTOची स्थापना 1995 झाली होती. ब्रेटन वुड्सच्या परिषदेनुसार IMF आणि वर्ल्ड बँकेची स्थापना ही झाली होती. आपण आता WTOच्या मंत्री परिषदा ज्या आहेत झालेल्या आतापर्यंत 12, त्या लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बघूया. तर पहिल्यांदा एक वाक्य जे आहे ते लक्षात ठेवा किंवा लिहूनच घ्या. SGS में दुगुना कॅशबॅक हर G2 ब्रँड के नए ब्लूटूथ पर. आता तुम्ही हे परत एकदा ऐका आणि लिहून घ्या आणि मी सांगते त्यानुसार. SGS में दुगुना कॅशबॅक हर G2 ब्रँड के नए ब्लूटूथ पर. तर कसं लक्षात ठेवायचं? SGS मधलं पहिलं S जे आहे ते सिंगापूरसाठी, दुसरं S जे आहे ते सिएटलसाठी, हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. G4 जेनेवा हे कोरूनच ठेवा, G4 जेनेवा. दुगुना दोहा म्हणजे चौथी कुठे झाली होती? मंत्री परिषद दोहा येथे झाली होती. कॅशबॅक कॅनकून, पाचवी कुठे झाली होती? कॅनकून येथे झाली होती. हर हाँगकाँग, सहावी हाँगकाँग येथे झाली होती. G2 ब्रँड म्हणजे जिनेवामध्ये दोन झाली होत्या, सातवी आणि आठवी. ब्रँड म्हणजे बाली. यानंतर नये म्हणजे नैरोबी आणि ब्लूटूथ म्हणजे ब्युनॉस एरिस. अशा प्रकारे 11 लक्षात राहतील आणि 12वी जी आहे लेटेस्ट झालेली ती परत कुठे झाली होती? जेनेवा येते. आता मी 12वी मंत्री परिषद होण्याआधी ही ट्रिक बनवली होती त्यामुळे यामध्ये 12वी ॲड नाही केली, पण तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. सोप्या लक्षात ठेवायला 12वी मंत्री परिषद ही जेनेवा येथे झाली होती 2022 आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं PUG गोयल यांनी. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जागतिक व्यापारी संघटनेच्या स्थापनेत जगातील कोणत्या देशांचा पुढाकार होता? आपण पाहिलं विकसित देशांच्या पुढाकाराने जागतिक व्यापारी संघटनेची स्थापना झाली होती, परंतु त्यातले 2/3 सदस्य हे विकसनशील आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदींनुसार उत्पादन कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिली जाणारी प्रोत्साहनात्मक प्रदाने निळ्या पेटीमध्ये, उत्पादन कमी करण्यासाठी म्हणजेच मर्यादित करण्यासाठी, हा कीवर्ड लक्षात ठेवा. हा शब्द आला की निळी पेटी हे लक्षातच ठेवायचं. जागतिक व्यापार संघटना 1 जानेवारी 1996 स्थापन झाली. भारत संस्थापक सदस्य नव्हता परंतु लवकर सदस्य झाला. आपण पाहिलं भारत हा 1995 म्हणजे WTOच्या स्थापनेपासून तिचा सदस्य आहे आणि WTOची स्थापना 1 जानेवारी 1995 झाली होती, त्यामुळे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. MFN तत्व व वागणूक म्हणजे
मोस्ट फेवर्ड नेशन तत्व हा लॉन्ग फॉर्म लक्षात ठेवा, डिटेल्स करायची गरज नाही. मोस्ट फेवर्ड नेशन. उरुग्वे फेरी ही संकल्पना डॅश डॅशशी संबंधित आहे. बहुपक्षीय व्यापारविषयक वाटाघाटी म्हणजे काय? तर WTO स्थापनेसंबंधीच्या ज्या वाटाघाटी आहेत त्या उरुग्वेमधल्या फेरीपासून सुरू झाल्या होत्या. त्याला बहुपक्षीय का म्हणतात? कारण इथे 2 पेक्षा जास्त देश जे आहेत ते समावेश होते आणि व्यापारविषयक या वाटाघाटी असल्यामुळे त्यांना बहुपक्षीय व्यापारविषयक वाटाघाटी असं म्हटलेलं आहे. त्या उरुग्वेपासून सुरू झाल्या होत्या 1986 आसपास साधारणतः आणि 1994 चालू राहिल्या होत्या आणि या संपल्यानंतरच 1995 WTOची स्थापना झाली होती. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत कृषी संदर्भातील करारांचे डॅश डॅश हे होते. आता उद्दिष्ट काय? आपण मगाशी पाहिलं, कृषी क्षेत्रातील बाजाराभिमुखता वाढवणे. यामध्ये अनुदानास प्रोत्साहन दिलं जात नाही तर त्याचं नियमन केलं जातं आणि निर्यातीस चालना देणं असं कोणताही उद्देश नाही, हे काम त्या त्या देशाचं असतं. जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रिम्स या कराराची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? विदेशी भांडवलावरील सर्व निर्बंध काढून टाकणे, बरोबर. गुंतवणुकीच्या कोणत्याही प्रकारावर निर्बंध न लादणे. विदेशी गुंतवणूकदारांना देशी गुंतवणूकदारांप्रमाणे समान हक्क गुंतवणुकीमध्ये देणे. तर हे प्रत्येक सदस्य देशांनी इतर सदस्य देशांच्या बाबतीत करायचं आहे आणि हा करार आहे ट्रिम्स, म्हणजेच ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स. विश्व व्यापार संघटनेची मंत्री परिषद या ठिकाणी झालेली नाही. आता आपण ट्रिक्समध्ये पाहिले, नवी दिल्ली कुठेही नव्हतं आणि उरुग्वे कुठेही नव्हतं. WTOची स्थापना ही उरुग्वेच्या वाटाघाटीने झाली, परंतु WTOची मंत्री परिषद ही उरुग्वेमध्ये आतापर्यंत झालेली नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. व्यापार आणि जगातीचा सर्वसाधारण करार या बाबतीत कुठलं विधान बरोबर आहे हे विचारले, म्हणजे गॅट हा करार. हा गॅट करार कोणता? तर WTOच्या स्थापनेच्या आधीपासून जो अस्तित्वात होता त्या गॅट करारावर हा प्रश्न आहे. तर आपण बघूया काय स्टेटमेंट्स आहेत. 1947 23 देशांनी गॅट करारावर सह्या केल्या, हे बरोबर आहे. भारताला 1994 गॅटचे सभासदत्व मिळाले होते आणि 1994 118 देश गॅटचे सभासद होते. या दोन फॅक्ट्स बरोबर आहेत, परंतु भारत हा गॅटचा स्थापनेपासून सदस्य आहे, म्हणजेच 1948 सदस्य आहे. गॅट हा करार 1 जानेवारी 1948 लागू झाला होता आणि भारत तेव्हापासून सदस्य आहे. त्यामुळे बी हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ आणि सी. खालीलपैकी कोणते गॅट कराराचे प्रमुख उद्दिष्ट होते? तर आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांवरील बंधने दूर अथवा कमी करून स्पर्धेस प्रोत्साहन देणे हे गॅटचे प्रमुख जे आहे ते उद्दिष्ट होते. जागतिक व्यापार संघटनेच्या उरुग्वे फेरीमध्ये जाहीर केलेल्या शेतीविषयक कराराची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे नाहीत? शेतीविषयक कराराची उद्दिष्टे कोणती नाहीत? तर आपण पाहिले, शेतीमालाला जागतिक बाजार प्रवेश मिळवून देणे हे उद्देश आहे. शेतीचा देशांतर्गत मदत किंवा अनुदानांचा नियमन करणे हे पण आहे. शेतीचे निर्यात अर्थसहाय्य कमी करणे हे पण बरोबर आहे. शेतीच्या आधुनिक पद्धतींना प्रोत्साहन देणे, परत आता हे जे आहे ते त्या त्या देशाचं काम आहे, हे WTOचं किंवा शेतीविषयक कराराचं काम नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचा खालीलपैकी कोणता करार सेवा कराराशी संबंधित आहे? आपण पाहिलं गॅट्स जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस, हा जो आहे तो सेवा कराराशी किंवा सेवा व्यापाराशी संबंधित आहे, हे लक्षात घ्या. 5व्या आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेची मंत्रीस्तरीय परिषद डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आता आपण ट्रिक तर पाहिली, त्यानुसार तुम्हाला कुठलीही मंत्रिपरिषद विचारली तर ते तुम्ही सांगू शकता. कॅनकून येथे 5वी मंत्रिपरिषद पार पडली होती. पुढीलपैकी कोणत्या दिवशी डंकेल प्रस्तावाचे अंतिम कायद्यामध्ये रूपांतर झाले? 15 डिसेंबर 1993 अंतिम कायद्यामध्ये रूपांतर झालं होतं. 15 एप्रिल 1994 त्यावर स्वाक्षर झाल्या होत्या. खालीलपैकी कोणता WTO करार नाही? कृषीबाबतचा करार आहे, कापड गिरणी आणि कापड व्यापाराबाबतचा करार आहे, बघितलं आपण हे. सेवांबाबतचा करारही आहे. अर्भक उद्योग करार जो आहे तो WTOच्या अंतर्गत येत नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जागतिक व्यापार संघटना खालीलपैकी कोणत्या फेरीदरम्यान स्थापन केली गेली? आपण पाहिलं उरुग्वे फेरीदरम्यान WTOची स्थापना झाली होती. 1986 ते 1994 दरम्यान ही फेरी जी आहे ती सुरू होती. खालीलपैकी कोण WTOचे महासंचालक आहेत?
सध्या एनगोजी ओकोंजो इवेला या WTOच्या महासंचालक आहेत. त्या 1 मार्च 2021 पासून या पदावर कार्यरत आहेत. त्या पहिल्या महिला WTO महासंचालक आहेत. शिवाय त्या प्रथम आफ्रिकन वंशाच्या व्यक्ती आहेत ज्या WTOच्या महासंचालक झालेल्या आहेत. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा. सन 2015 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची 10वी मंत्री परिषद डायजेस्ट येथे भरली. आता तुम्ही कितवीही विचारली तरी सांगू शकता, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जागतिक व्यापार संघटनेचे सर्वोच्च अधिकार डायजेस्टला आहेत. जागतिक व्यापार संघटनेची जी संघटना आहे स्वतःची, त्यामध्ये मंत्रिमंडळ परिषद जे आहे ते सर्वोच्च आणि WTOचे सगळे अधिकार हे याला आहेत, हे लक्षात ठेवा. कोणती संस्था जागतिक बँकेची अल्पव्याजी कर्ज खिडकी म्हणून ओळखली जाते? आता इथे आपले वर्ल्ड बँक आणि IMFचे क्वेश्चन सुरू होतात. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन ही जी आहे ती अल्पव्याजी कर्ज खिडकी म्हणून ओळखली जाते. आता का ओळखली जाते हे मी सांगते. पहिल्यांदा आपण वर्ल्ड बँक जी आहे त्याची रचना बघूया. वर्ल्ड बँकला वर्ल्ड बँक ग्रुप असंही म्हणतात, कारण यामध्ये 5 संस्थांचा समावेश आहे. तर त्या संस्था कोणत्या? एक म्हणजे आपण जिला वर्ल्ड बँक म्हणतो तिचं दुसरं नाव म्हणजे IBRD, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. हिची स्थापना झाली होती 1945 ला. याचं हेडक्वार्टर आहे Washington DC इथे. सध्या याचे अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास आणि भारतीय वंशाच्या अंशुला कान ज्या आहेत त्या इथल्या व्यवस्थापकीय संचालिका आणि चीफ फिनान्शियल ऑफिसर म्हणून काम करतात. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. IBRD ही पहिली संस्था आहे यातली. दुसरी संस्था आहे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, हिची स्थापना 1960 मध्ये झाली होती. IBRD ही मध्यम आणि कमी उत्पन्न गटातल्या देशांना दीर्घकालीन कर्ज पुरवठा करते, मध्यम आणि कमी. परंतु IDA जी आहे ती अत्यंत गरीब देशांना कर्ज देते आणि तेही व्याजमुक्त, त्यामुळे तिला अल्पव्याजी कर्ज खिडकी किंवा सॉफ्ट लोन विंडो असंही म्हटलं जातं वर्ल्ड बँकेची. तिसरा आहे IFC म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, याची स्थापना 1956 साली झाली होती. याचा उद्देश आहे विकसनशील देशातील खाजगी क्षेत्राला आर्थिक मदत करणे. आता इथे हा की वर्ड आहे, खाजगी क्षेत्राला आर्थिक मदत करण्यासाठी IFC आहे आणि हिला वर्ल्ड बँकेची खाजगी शाखा असंही म्हटलं जातं. चौथा आहे त्याचा मेंबर MIGA म्हणजेच मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी. याचा उद्देश काय आहे? तर विकसनशील देशांमध्ये FDI साठी प्रोत्साहित करणे. FDI हा याचा कीवर्ड आहे. याची स्थापना झाली 1988. वर्ल्ड बँक ही शक्यतो विकसनशील देशांसाठी काम करते, त्यामुळे तिथे जर विकसित देश आलं पर्यायामध्ये तर ते चुकीचंच येतं. आणि पाचवा आहे ICSID, हे तंटा निवारणासाठी काम करतं. हे इतकं महत्त्वाचं नाही कारण भारत याचा सदस्य नाही. याची स्थापना झाली होती 1966 साली. तर या 5 संस्था आहेत ज्या वर्ल्ड बँकेच्या सदस्य संस्था आहेत आणि या सर्वांना मिळून वर्ल्ड बँक ग्रुप असं म्हटलं जातं. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने असं म्हटलं जातं? तर SDR हे लक्षात घ्या, हे एक मूल्यांकनाचं एकक आहे जे IMF कडून वापरलं जातं. याचा लॉंग फॉर्म लक्षात घ्या, स्पेशल ड्रॉइंग राईट्स. यामध्ये बाकी डिटेल्समध्ये लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे, ते काय कसं हे विचारणार नाहीत. फक्त हे लक्षात घ्या की SDR हे एक प्रकारे चलनाचं काम करतं, जसं रुपया काम करतं, डॉलर काम करतं, तसं हे IMFचं एक प्रकारचं चलन आहे. आणि चलनाचे जे कार्य असतात जसं की परिमाण म्हणून काम करणे किंवा मूल्य हिशोबाचं एकक असणे किंवा विनिमयाचं माध्यम म्हणून काम करणे, मूल्य संग्रह करणे, हे सगळी कामं SDR करतं, यामुळे याला पेपर करन्सी असंही म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही सभासद देशासाठी अखेरचा आश्रयदाता म्हणून भूमिका निभावते. जसं भारताने 1991 मध्ये IMF कडूनच कर्ज घेतलं होतं, भारतासाठी सुद्धा 1991 मध्ये IMF हे अंतिम त्राता होतं. त्या पद्धतीने हे याचं काम आहे. IMFची स्थापना ही December 1945 मध्ये झाली होती. याचं पण मुख्यालय हे Washington DC येथे आहे.
IMF आणि वर्ल्ड बँकेची स्थापना ही ब्रेटन वुड्स करारामुळे झाल्यामुळे या दोघांना ब्रेटन वुड्स ट्विन्स असंही म्हणतात, हे लक्षात ठेवा. सध्या क्रिस्लिना जॉर्जिवा या IMFच्या अध्यक्ष आहेत आणि IMFचे सध्या सदस्य 190 आहेत. लेटेस्ट सदस्य हा 2020 ॲड झाला आणि तो देश आहे अँडोरा. IMFची कार्य काय आहेत? तर आंतरराष्ट्रीय चलन विनिमयामध्ये सहकार्य करणे आणि विनिमय दरावरील नियंत्रणे सैल करणे, विनिमय दर स्थिर राखणे आणि सदस्य देशातील व्यवहार तोल असंतुलन म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस जी आहे त्यामध्ये त्या देशांना मदत करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे. आता आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे हे त्याचं थेट कार्य नाही, परंतु ही बाकीचे कार्य केल्यामुळे हा व्यापार आपोआपच वृद्धिंगत येतो. त्यामुळे IMFच्या कार्यामध्ये जर हे कार्य विचारलं तर बरोबर आहे असं गृहीत धरायचं. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे पुढीलपैकी कोणते उद्देश नाही? आंतरराष्ट्रीय नाणे सहकार्याला प्रोत्साहन देणे बरोबर, आपण आताच पाहिलं. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विस्तारासाठी आणि समतोल वृद्धीसाठी मदत करणे बरोबर, विनिमय स्थिरतेला प्रोत्साहन देणे बरोबर, एकही पर्याय योग्य नाही, सगळी कार्य आहेत IMFची. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही फक्त सदस्य राष्ट्रांनाच मदत करते, जे सदस्य आहेत त्यांनाच, बाकी देशांना नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात राहू दे. खालील विधाने विचारात घ्या. जागतिक बँक प्रकल्पाभिमुख आणि उपक्रमाभिमुख मदत देते बरोबर आहे. जागतिक बँक ही कुठल्याही देशाला एखाद्या उपक्रमासाठी मदत करण्यासाठी त्याची पाहणी करते आणि मगच मदत देते, आणि कोणतीही मोगम मदत किंवा कर्ज दिलं जात नाही, तर ते फक्त कुठल्या तरी प्रकल्पासाठी किंवा उपक्रमासाठीच दिलं जातं. 1960 आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची स्थापना झाली बरोबर, आपण आत्ताच पाहिलं. आणि आंतरराष्ट्रीय विकास संस्था ही जगातील गरीब देशांना व्याजमुक्त कर्ज देते, हे बरोबर आहे. सॉफ्ट लोन विंडो आहे ही वर्ल्ड बँकची, त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर. जागतिक बँकेची स्थापना कधी झाली होती? 1945, 31 डिसेंबर 1945, जर प्रिसाइजली लक्षात ठेवायचं असेल तर. विशेष आहरण अधिकार हे ही एक प्रकारची व्याख्या आहे, लक्षात ठेवा, यामध्ये चुकवण्याचं तशी शक्यता कमी आहे, पण केअरफुली प्रत्येक शब्द जो आहे तो वाचा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आंतरराष्ट्रीय रोखतेतील उपाययोजनेसाठी निर्माण केलेले परकीय चलन साठाविषयक अधिकार आहेत, हे परकीय चलन साठाविषयक अधिकार आहे, स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे. आणि प्रत्येक देश हा त्याचा IMF मधला जो कोटा आहे तो SDR च्या स्वरूपात ठेवतो, हा मुद्दा लक्षात ठेवा. तर आपण आज IMF, वर्ल्ड बँक आणि पर्टिक्युलरली WTOचे आयोगाने विचारलेले क्वेश्चन बघितलेले आहेत महत्त्वाचे. हे क्वेश्चन्स करा आणि याच्या अनुषंगाने हे मुद्दे वाचा, म्हणजे खूप जास्त काही करायची गरज पडणार नाही. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.